बुलढाणा येथे एका वेगळ्याच लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नात नाचत गाजत वराडी मंडळी लग्न लावण्यासाठी मंडपात गेली. नवरी देखील सजून धजून नवरदेवाची वाट बघत होती. मात्र त्याच वेळेस नवरदेवाकडील मंडळींनी नवरदेव यायला उशीर का झाला म्हणून लग्न बोलले आणि मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या मुलासोबतच नवरीचे लग्न लावून दिले. नवरदेव उशिरा आला म्हणून नवरीच्या वडिलांनी तिचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची आश्चर्यजनक घटना बुलढाणा येथे घडली आहे. एवढेच नाही तर लग्नातील वराडींना यावेळी लग्न जेवण्याऐवजी प्रसाद खावा लागला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील कंडोरी गावातील पवार यांच्या मुलाचे मलकापूर पांग्रा येथील गवई यांच्या मुलीशी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न ठरले होते. 23 एप्रिलला दुपारी लग्नाचा मुहूर्त होता. त्यासाठी वराकडील मंडळी बँडबाजा घेऊन मलकापूर पांग्रा येथे नाचत गाजत दाखल झाले. दुपारचे लग्न होते. मात्र लग्न उशिरा आल्याने नवरीकडील मंडळींनी वराकडील मंडळींना तुम्ही उशिरा का आले म्हणून विचारणा केली. यामध्ये वाद वाढला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर लोकांनी मध्यस्थी करून हा वाद शांत केला. परंतु वधूपिताकडील मंडळींनी आम्हाला या नवरदेवासोबत लग्न लावायचं नाही असे सांगून आल्या पावलांनी भर लग्न मंडपातून ओल्या हळदीच्या अंगाने लग्न न लावताच आल्या पावली परत पाठविले. त्यामुळे लग्न ठिकाणी एकच शांतता पसरली. आता हळद लावलेल्या नवरीला ठेवायचे कसे म्हणून वधूपित्याने शोधाशोध करून दुसर बीड येथील नात्यातील एक मुलगा बघितला आणि रात्रीच त्याच्यासोबत मुलीचे लग्न लावून दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देऊळगाव कोळ येथील आत्याच्या मुलीसोबत ओल्या हळदीने बसलेल्या नवरदेवाचे लग्नही लावून दिले. आणि लग्नाचा बंदा खर्च केलेला होता. 22 तारखेला लग्न होतं. त्याचा टाईम 4 वाजेचा होता. पण त्याईनं डीजे लावलेला असल्यामुळे ते डीजेत गुंग झालेले होते. त्याईनं 8 वाजता रात्रीला ईदा आल्यामुळे लग्न कधी लावायचे म्हणून आम्ही आमच्या जवळच्याच नातेवाईकासंग लग्न लावून दिलेलं आहे. लग्न उशीर झालं. लग्नाला टाईम झाला. आम्ही लग्न लावलेलं नाही. 8 वाजे 4 टाईम असल्यामुळं ते 8 लग्न आलेलं ते आम्ही लावलेलं नाही. काहून की वरारदार तेल होतं. नवरद्यानं हानमार करू लागला. त्याच्यामुळं आम्ही लग्न लावलेलं नाही. लग्न वापस पाठवलं. नातेवाईकासंग लग्न लावून गेलं आम्ही. दिनांक 22 एप्रिलला आमच्या गावाची घटना घडली. ती फार चुकीची घटना घडली. पण मी असं समाजासाठी असं आव्हान करतो की या प्रकारे कोणाच्याही लेकी बाळीच्या लग्नात असे प्रकार घडू नयेत याची समाजानं काळजी घ्यावी. ही नम्र आव्हान करतोय मी समाजात. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है. पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.